शिवपट्टण. शिवपट्टण हा भुईकोट प्रकारातला किल्ला आहे. सुलतान राजे निंबाळकर यांनी 17व्या शतकात याचे बांधकाम केले असे पुरावे सापडतात. पानिपतच्या लढाईनंतर मराठेशाहीची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. त्याच काळात निजाम व मराठे सरदार यांच्यामध्ये 11 मार्च 1795 रोजी एक लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये निजामाचा दारुण पराभव झाला. या विजयाचा इतिहास सांगणारा हा शिवपट्टण किल्ला जामखेड तालुक्यातील खरडा या गावी आहे. नमस्कार मित्रांनो, आज मी जामखेड तालुक्यामधील एका ऐतिहासिक ठिकाणी आलेलो आहे. आज ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि आपल्या स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव 75वा स्वातंत्र्य दिन आज आहे. म्हणून मग मी ठरवलं होतं 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने 75 किलोमीटर सायकल राईड करू, सायकल राईड, नेचर राईड करू आणि मग ठरवलं की आपल्या जवळ असलेला जामखेड तालुक्यातील प्रसिद्ध असा ऐतिहासिक खरड्याचा किल्ला आणि त्याच ठिकाणी जवळ असलेली रणटेकडी दिन म्हणून साजरा केला जातो. अशी ही ऐतिहासिक भूमी, या भूमीवर आज माझा मित्र गणेश आणि मी या ठिकाणी सायकलवर आलेलो आहोत. तर मी आता इथे उभा आहे, तर तुम्हाला पाठीमागे एक रस्ता दिसतोय, तर राजुरी, पिंपळगाव आळवा, पिंपळगाव उंडा आणि मग पुढे रणटेकडीकडे जाणार आहोत. त्या ठिकाणी तुम्हाला जे काही अवशेष आहेत तुम्ही समस्त मराठे सरदार भोसले, होळकर, शिंदे, जाधव, पेशवे यांनी एकत्र येऊन 11 मार्च 1795 मध्ये निजामाच्या विरोधात जी लढाई केली ती याच भूमीवर. लढाईमध्ये निजामांचा दारुण पराभव झाला. यानंतर निजामांनी मराठे सरदारांना पूर्वीचे थकलेले 5 कोटी व 1/3 प्रदेश तसेच दौलताबाद किल्ला व त्याचा परिसर पेशव्यांना परत केला. अशी ही 11 मार्च 1795 सालची यशस्वी लढाई याच जमिनीवर झाली. त्या युद्ध संग्रामाची साक्ष देणारी भूमी आज आपण पाहत आहात. जर आपण या ठिकाणी भेट देण्यास इच्छुक असाल तर अहमदनगरपासून साधारण 100 किलोमीटर अंतरावर हे ऐतिहासिक ठिकाण तुम्हाला पाहायला मिळेल.